जे काही हवंय ते Zee5 ऍप वर Zee5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. अंजली तू असं कसं सांगू शकतेस की मी याची बायको आहे म्हणून? अग प्लीज, म्हणजे बघ माझ्यासमोर दुसरा काही ऑप्शनच नव्हता. अग म्हणून मग मी नाही का झाले अलंकारची बायको? तुझ्या पप्पांना तू अलंकारची बायको आहे असं सांगितलं? मग काय सांगायचं होतं? दुसरं काहीतरी सांगायचं. तो नवरा आहे का तुझा? अरे तुला वाचवायला तसं म्हणाली ती. तुझ्यावर प्रेम आहे ना तिचं म्हणून तसं म्हणाली ती. ती बोलली नसते ना तर आतापर्यंत तुझा जीव गेला असता. सॉरी बेबी. मग ठीक आहे यार, तशी पण त्यांना गंडवण्यासाठी ही आयडिया बरी आहे. यार अलंकार पल्लवी, थँक्यू यार, तुम्ही खूप सांभाळून घेताय आम्हाला. प्लीज अशीच मदत करा. अरे यार, यांना किती सांभाळून घ्यायचं? मग अशी पण तुम्ही हॉल आवरायला आला नाहीत बाहेर. तेव्हा मी काही म्हणाले मी काही? अग पण हॉल साफ करायचं काय आले आता? मग कधी बोलू? नंतर बोलू. हॉल आवरण्याचं आत्ता बोलण्याची काही गरज नाही ना, ते आपण नंतर बोलू. आणि काय मुळात सगळे आता एकत्र राहतोय आपण, तर आपण एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे ना. हो का? हे तर तू बोलतोयस. नाही बरोबर आहे, तुला तर आता भारीच वाटत असेल ना स्वतःला हिचा नवरा म्हणून घ्यायला. सॉरी काही बोलते का पल्लवी? सॉरी. अगं पल्लवी असं काय बोलतेस? मला वाटलं तू शिकलेली आहेस, तू समजून घेशील आम्हाला. नाही पण माझंच चुकलं, मी तुमच्या दोघांवर विश्वास ठेवला. मला वाटलं तुम्ही कराल आमची मदत, वाचवाल आम्हाला. हा मग आता वाचवलं ना तुम्हाला? हा तुझा खोटा खोटा नवरा झाला ना आणि मी याची खोटी खोटी बायको झाले ना? प्लीज प्लीज पल्लवी. हे बघा, मला कळतंय मी असं बोलते याचा राग आलाय तुम्हाला, पण हे असं हिच्या वडिलांशी खोटं बोलून काही होणार आहे का? अगं आत्ता सध्या पुरतं तर संकट टळतंय ना, मग झालं तर. वा, मला ना वाटलंच होतं तुम्ही माझं म्हणणं नाही ऐकून घेणार. पल्लवी प्लीज ना. हे बघ अंजली, हे नाटक आता फार वाढत चाललंय. वाढत चाललंय म्हणजे काय? आपण हे संपवूच ना नाटक एक दिवस. अरे नाटक संपवायच्या आधी तुम्ही संपा, त्यामुळे आताच ना जे काही आहे ते क्लिअर करून घ्या. हे बघ अलंकार, तू बघितलंस ना पप्पा कसे आहेत, ते नाही समजून घेणार. प्लीज आम्हाला समजून घ्या, आमची मदत करा. इथे तुमच्या दोघांशिवाय आम्हाला कोणाचाच आधार नाही. बरं मी काय म्हणतो, आपण काही दिवस झाले की त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकू, तोपर्यंत त्यांचा राग पण शांत झालेला असेल. हा प्लीज यार, प्लीज 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 ऐका प्लीज.